तर आजची सगळ्यात मोठी बातमी आहे शिवसेनेतील मतभेद सवाट्यावर आल्याची। गेले काही दिवस शिवसेनेत धुसफूस असल्याचे बोलले जात होते, मात्र खासदार विनायक राऊत यांनी सी वर्ल्ड प्रकल्पात घेतलेल्या भूमिकेने आता ते अधोरेखित झालंय। सी वर्ल्डच्या मान्यतेवरून शिवसेनेत असलेले मतभेद मालवण वांगण येथे झालेल्या सभेत उघड झाले आहेत। यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सी वर्ल्डला असलेला विरोध तीव्र शब्दात व्यक्त केल्याने हे मतभेद प्रकर्षाने आता समोर आले आहेत। नियोजित तोंडवली वांगणी येथील सी वर्ल्ड प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेबाबत या गावच्या ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि त्यावेळी ग्रामस्थांनी प्रकल्प विरोधाचा लढा तीव्र केला होता। या पार्श्वभूमीवर खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी वांगणी येथील श्री गांगेश्वर येथे ग्रामस्थांबरोबर बैठक घेतली असता ग्रामस्थांच्या रोषास खासदार विनायक राऊत यांना सामोरे जावे लागले। परंतु यावेळी शिवसेना पक्षाची प्रकल्पाबाबत असलेली भूमिका स्पष्ट करताना पालकमंत्री दीपक केसरकर यांना घरचा आहेर दिला। यावेळी खासदार विनायक राऊत ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाले की दुर्दैवाने जरी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शासनाच्या भूमिकेतून सी वर्ल्डच्या बाजूने वक्तव्य केले असले तरीही शिवसेना पक्ष या प्रकल्पाविरोधात लढा देणाऱ्या ग्रामस्थांच्या पूर्णपणे पाठीशी आहे। जरी तुम्ही शासनामध्ये असलात तरीही प्रकल्पग्रस्तांची मते जाणून घेतल्याशिवाय शासन म्हणून कोणतीही जाहीर वक्तव्य करू नका। तसेच यानंतरही अशी वक्तव्य केलात तर शिवसेना पक्ष म्हणून तुमच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल अशी समज पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिल्याचे त्यांनी सांगितले। ही देवभूमी आहे, ज्या गावांमध्ये शांतता नांदत आहे त्या गावांना शासनाच्या माध्यमातून लुटण्याचा हा प्रयत्न आहे। तुम्ही एकटे नसून शिवसेना पक्ष तुमच्या सोबत आहे। या प्रकल्पामुळे विकास होणार यावर माझा विश्वास नाही, मात्र या प्रकल्पामुळे काही नेत्यांचे भले होणार आहे। गाव वाचवणे महत्वाचे असून सत्याचा जय होईपर्यंत शिवसेना पक्ष ग्रामस्थांच्या बाजूनेच राहणार। गरज सरो वैद्य मरो या मताचा मी नाही, असे वक्तव्य ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार विनायक राऊत यांनी केले। आमदार वैभव नाईक यांच्याबाबत बोलताना ग्रामस्थ प्रफुल्ल माळकर म्हणाले की निवडणूक पूर्वी वारंवार येणारे आमदार आता गावात फिरकत सुद्धा नाहीत। प्रकल्प विरोधात ग्रामस्थांचा लढा सुरू असताना याबाबत आमदार नाही काहीच बोलत नाहीत, त्यामुळे यानंतर गावात येताना आमदार आणि प्रकल्पाचे पत्रच घेऊन यावे असा इशारा प्रफुल्ल माळकर यांनी दिला। निवडणुकीत ग्रामस्थांच्या बाजूने राहण्याचे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थ तुमच्या पाठीशी राहिले, प्रकल्पामुळे गाव उद्ध्वस्त होणार आहे, गाव राहिला तरच नेते राहतील, असे ग्रामस्थ मनोहर टिकले म्हणाले। व्यासपीठावर शिवसेना पंचायत समिती सदस्य उदय दुखंडे, तोंडवली सरपंच प्रतीक्षा पाटील तसेच नारायण कुबल, धर्माजी आडकर, दामोदर साळकर, संजय केळुसकर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते। आपा मालणकर, कोकण नाव, मालवण।